आज आपण सेशन 16 मधील नॉलेजचे एक सॉल्व करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला कंटिन्यू लर्निंग इथे क्लिक करावं लागेल। तर कंटिन्यू लर्निंग इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जिथं आपल्याला सेशन 16 सॉल्व करायचं आहे तर 16 सेशनवर क्लिक करा। 16 क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली दिसणार नाव ऑफिस स्किल्स, ऑफिस स्किल्सवर क्लिक करा। ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली दिसेल नॉलेज चेक, या नॉलेज चेकवरती क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी आपली एक्झाम आहे स्टार्ट होणार। तर इथं आपल्याला खाली एक क्वेश्चन दिसणार, तो क्वेश्चन वाचून घ्या। मायक्रोसॉफ्ट वर्ड लॉन्च करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? तर पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा। आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं असेल तर आपण हे जे सिलेक्ट झालेलं दिसते आपण त्या वर्डवर क्लिक करणार। तर त्यासाठी पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करा आणि सबमिट करा। सिलेक्ट केलेला मजकूर थिंकर म्हणजे जाड आणि डार्कर म्हणजे गडद दिसण्यासाठी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल? तर त्यासाठी आपण पर्याय 2 वर क्लिक करा। तसं दिसण्यासाठी आपण जे बोर्ड आहे बोर्डवर क्लिक करीत असतो। तुम्हाला इथं दिसत असेल सिलेक्ट बोर्ड झालेला आहे इथं। तर पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करा आणि सबमिट करा। MS वर शेपची उंची आणि रुंदी कस्टमाइज करण्यासाठी अनुमती देते, तुम्ही हा पर्याय दर्शवणारा इमेज ओळखू शकता का? तर त्यासाठी पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा। आपण त्याची उंची आणि रुंदी इथून ठरवू शकतो। इथून तर यासाठी पर्याय 2 वर क्लिक करा आणि सबमिट करा। सगळे शेप फॉर्मॅटिंग ऑप्शन असलेले टास्क पेन ओपन करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? तर त्यासाठी आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करा। आपल्याला टास्क ओपन करायचे असतील तर इथं आपल्याला दिसत आहे शेप स्टाईलवर आपण इथं क्लिक करतो, शेप स्टाईल शेडिंगवर। तर पर्याय 4 वर क्लिक करा आणि सबमिट करा। समोरचा क्वेश्चन आहे, तुमच्या शेप म्हणजे आकारामध्ये स्ट्राइप्स फील करण्यासाठी म्हणजेच त्या भरण्यासाठी कोणत्या पर्यायाचा तुम्ही वापर कराल? आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करू। 3 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जर यामध्ये काही करायचं असेल, काही कलर वगैरे अप्लाय करायचं असेल तर आपण पॅटर्न फिल या याच्यावर आपण क्लिक करतो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा, 3 हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि सबमिट करा। अशा प्रकारे तुमचं हे नॉलेज चेक सेशन 16 मधील पहिलं सॉल्व करून झालं। इथं एंड एक्झाम नाव टाईप करा आणि कन्फर्म करा। तुम्ही जो कोर्स आहे तो पाहू शकता, इथं तुम्हाला 5 पैकी 5 दिसणार आहे जो कोर्स आहे तो। आता आपल्याला नॉलेज चेक सॉल्व करायचं आहे 16 मधील दुसरं। याच्याच खाली तुम्हाला इथं 16 मधील नॉलेज चेक 2 दिसणार, येथे क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्वेश्चन येणार, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? जर आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करायचा असेल तर आपण कुठे क्लिक करतो? तर यामधील पर्याय क्रमांक 2 जे आहे ची इमेज पाहून घ्या। त्यानंतर आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा असेल तर आपण ही जे सिलेक्ट झालेलं सिलेक्शन दिसते आपण येथे क्लिक करतो। तर पर्याय 2 वर क्लिक करा। सबमिट करा।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पर्याय शेप म्हणजे आकार ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक बनेल? तर यासाठी जर याचं आपण इमेज पाहून घ्या 3 नंबरची, येथे पाहिल्यानंतर तर आपण इथं नो फिल या पर्यायावर क्लिक करून ते बनवू शकतो. पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करून तुमचे आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमचा मित्र मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकत आहे आणि काही टेक्स्टच्या आउटलाईनचा रंग बदलायचा आहे, त्याला योग्य पर्याय ओळखण्यात मदत करा. तर त्याचा आउटलाईन जी आहे त्याचा त्याला रंग बदलायचा आहे, तर तो जो आहे तो पर्याय जो एक आहे आपण त्या इमेज पाहून घेऊ. तर तो इथे क्लिक करणार, जे सिलेक्ट झालेलं दिसते आपल्याला तिथं, तर पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा. पिक्चरला शॅडो ॲड करण्यासाठी वापरण्यात येणारा पर्याय ओळखू शकता का? पिक्चरला शॅडो इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर त्यासाठी आपण पर्याय क्रमांक 2ची इमेज पाहून घेऊ. तर आपल्या पिक्चरला शॅडो द्यायचा असेल तर आपण पिक्चर इफेक्ट हे ऑप्शनवर क्लिक करतो. तर त्यासाठी पिक्चर पर्याय क्रमांक 2 निवडा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, तुमची ब्लॉग पोस्ट पब्लिश करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर तुम्ही कराल? म्हणजे आपला एखादा ब्लॉग असला तो आपल्याला पोस्ट करायचा असेल तर आपण कोणत्या पर्यायावर क्लिक करायला पाहिजे? तर यासाठी आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करून घेऊ. तर इथं आपल्याला पब्लिश नाव दिसणार, तर आपण ते पब्लिशवर क्लिक करून आपला जो ब्लॉग आहे तो पोस्ट करणार. तर पर्याय क्रमांक यामधील 3 आहे, येथे क्लिक करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुमचं जे हे नॉलेज चेक आहे सॉल्व झालेलं आहे. म्हणजेच 16 सेशनमधील आपण नॉलेज चेक 2 सॉल्व केलेले आहेत. तुम्हाला इथं 5 पैकी 5 हा कोर्स दिसणार आहे. तर आपल्याला 16 सेशनमधील नॉलेज चेक सॉल्व करायचे असेल तर सिटीजनशिप स्किल्स येथे क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 3रं आणि 4थं नॉलेज चेक दिसेल. तर त्यासाठी इथं 3रं नॉलेज चेकवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही क्वेश्चन दिसतील. सरकारने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या जाहिरातीसाठीचा विभाग दर्शवणारा योग्य पर्याय कोणता आहे? तर यासाठी जो पर्याय आहे तर आपण दिलेली इमेज पाहून घेऊ आणि तो पर्याय पाहून घेऊ कोणता आहे. तर तो पर्याय जो आहे तो आपला C नंबरचा आहे. आपण डॉक्युमेंट्स येथे क्लिक करून, म्हणजे पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा आणि सबमिट करा. क्वेश्चन वेगळा होता, हे आहे तो क्वेश्चन. तुमच्या आजोबाला myGOV.in वेबसाईट एक्सप्लोर करण्यासाठी म्हणजे करायची आहे, परंतु त्यांना इंग्रजी भाषेबद्दल सोयीस्कर माहिती नाही आणि फक्त हिंदी भाषा माहिती आहे, कोणता पर्याय त्यांच्या समस्येस मदत करेल? तर त्यासाठी त्यांच्या समस्येस हा पर्याय मदत करेल. इथं हिंदी आहे, आपण हिंदी लँग्वेज चेंज करू शकतो, मराठी करू शकतो आणि इंग्लिश करू शकतो. इथून आपण नॉलेज जे लँग्वेज आहे हे चेंज करू शकतो. यासाठी
पर्याय और 3 वर क्लिक करा आणि सबमिट करा। याचा जो पर्याय क्रमांक आहे हा 3 आहे। 2 नंबरचा क्वेश्चन आहे मधला, तो जो आहे माय gov.in वर आपले आवडीचे टॉपिक आणि सब्जेक्ट वाचण्या बरोबर त्यांच्या संबंधी चर्चेत डिस्कशन मध्ये कुठे भाग घेऊ शकता। तर यासाठी पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा। तर आपण इथं जे आहे दिसते आपल्याला सिलेक्ट झाली इमेज, तर आपण पर्याय क्रमांक डिस्कस, तुम्हाला नाव दिसणार डिस्कस, येथे क्लिक करून तुम्ही करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन यामधला 3 नंबरचा, भारत सरकारने आयोजित केलेल्या विविध सर्वेक्षणात आपण कुठे भाग घेऊ शकता। तर पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा। तर आपण पोल सर्वे येथे क्लिक करून त्यामध्ये भाग घेऊ शकतो। तर यासाठी याचा जो पर्याय क्रमांक आहे हा 3 आहे, येथे क्लिक करून त्याचं उत्तर सबमिट करावे। पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करा आणि क्वेश्चन वाचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिलेली मन की बात भाषण रमण ऐकण्यात चुकला माय gov.in वेबसाईटचा कोणता कॅब रमणला चुकलेले भाषण ऐकण्यास मदत करेल। तर यासाठी पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करा। तर तो इथं तुम्हाला दिसेल टॉल्क, तो इथे क्लिक करेल आणि ते भाषण ऐकून घेणार। तर पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करा आणि सबमिट करा। नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन आहे यामधील, सरकारने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या जाहिरातीचा विभाग दर्शवणारा योग्य पर्याय कोणता आहे। तर यासाठी दिलेली इमेज पाहून घ्या। इमेज पाहिल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल तर पर्याय क्रमांक जो 1 आहे तो जाहिरातीचा भाग आहे यामधला। तर पर्याय 1 वर क्लिक करा, म्हणजे ज्यामधलं ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा। अशा प्रकारे जे तुमची नॉलेज चेक 3 आहे हे आपण सॉल्व केलेलं आहे। यस आय एमवर क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे इथं एंड एक्झाम नाव टाईप करा आणि कन्फर्म करा। अशा प्रकारे ओकेवर क्लिक करा, तुम्हाला इथं दिसेल 5 पैकी 5 स्कोर्स। आपण यामधील नॉलेज चेक हे सेशन 16 मधील नॉलेज चेक 3 सॉल्व केले आहेत। तर आता आपण नॉलेज चेक हे 4 सॉल्व करणार आहोत। तर नॉलेज चेकवर क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्वेश्चन येतील। तर त्यामधील पहिला क्वेश्चन आहे माय gov.in वेबसाईटचे कोणते फीचर आपल्याला सरकारने नोंदवलेले पॅडकास्ट ऐकण्यासाठी अनुमती देईल। तर यासाठीचा जो पर्याय आहे हा आहे 2 नंबर, त्यासाठी पॅडकास्ट येथे क्लिक करा आणि सबमिट करा। माय gov.in वेबसाईटचे कोणते फीचर आपल्याला शासनाद्वारे सुरू केलेल्या मोहिमेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यात सहभागी होण्यास अनुमती देईल। तर यासाठी जो ऑप्शन आहे ही आहे पर्याय क्रमांक 1, तर तुम्ही 1 वर क्लिक करा जे दिसते आपला, इथे क्लिक करा आणि सबमिट करा। नंतर दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा। दिलेल्या प्रतिमेतील हायलाईट केलेला विभाग काय वर्णन करतो। तर यासाठी जो हायलाईट केलेला विभाग आहे तो काय वर्णन करतो हे आपल्याला पाहायचं आहे। तर दिलेली इमेजवर क्लिक करा आणि इमेज पाहून घ्या। येथे तुम्हाला दिसणारा जो हायलाईट केलेला भाग आहे हा आपल्याला काय वर्णन करतो तर हे आपण पाहू। तर यासाठी जे याचं ऑप्शन आहे, यासाठीचं याचं जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आहे आपण 3 नंबरचं, घेतलेल्या प्रतिज्ञांची
प्रतिज्ञांची संख्या आपल्याला येतो ते दर्शवते. नाही, विविध विषयावर विविध लोकांद्वारे सादर केलेल्या कार्याची संख्या हे आपल्याला इथं दर्शवते. म्हणजे पर्याय क्रमांक एक, विविध विषयावर विविध लोकांद्वारे सादर केलेल्या कार्याची संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक एकवर क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, myGOV.in वेबसाईटचे कोणते फीचर आपल्याला वेगवेगळ्या विषयावर ब्लॉग्स वाचण्यास आणि त्याबद्दल आपले मत देण्यास अनुमती देईल? तर यासाठी जे आहे याचा पर्याय हा आहे 4 नंबरचा, म्हणजे ब्लॉग हे आपल्याला अनुमती देतील. पर्याय 4 वर क्लिक करा आणि सबमिट करा. myGOV.in वेबसाईट सध्या किती भाषामध्ये उपलब्ध आहे? तर हे सध्या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर याचं जे ॲन्सर आहे, पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे आपण नॉलेज चेक सेशन 16 मधील 4th नॉलेज चेक सॉल्व केलेला आहे. इथं एंड एक्झाम नाव टाईप करा आणि कन्फर्म करा. तुम्हाला दिसेल इथं जो कोर्स आहे हा 5 पैकी 5 मिळालेला आहे इथं. तर आपण सेशन 16 मधील 4 नॉलेज चेक सॉल्व केलेले आहे. तर अशाच प्रकारे आपण समोरचेही नॉलेज चेक सॉल्व करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्यासाठी एवढंच.